एक सरकार एक नेता से परिवर्तन नहीं होता, परिवर्तन के लिए समाज जागरूक होने की आवश्यकता है। समाज खड़ा करने के लिए कुछ लोगों को समर्पण करना पड़ता है, कुछ लोगों को हौतात में स्वीकार करना पड़ता है, तभी देश खड़ा होता है। ये विचार संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत ने संघ शताब्दी को लेकर रखे। संघ के लिए जो अनुकूलता है ये भी संघ के लिए एक संकट है। सुख सुविधा यदि मालक बन गई तो मुश्किल है। स्टेटस और कंफर्ट से संघ को जूझना है। संघ को विवेक के साथ चलना होगा। संघ कार्य सत्य है और इसीलिए ये कार्य अविरत चलता रहेगा। इसके लिए संघ काम करता रहेगा। ये कार्य सभी के करने की आवश्यकता है। देश चलाना सरकार का काम नहीं, सरकार चलाना हम सब का काम है। संघ के प्रति लोगों का विश्वास बढ़ा तो देश को चलाने का दायित्व देशवासी दे सकते हैं, किंतु संघ का ध्येय स्वावलंबिता है। समाज को स्वावलंबन सीखना होगा। संघ बदलता रहा किंतु संघ के मूल्य नहीं बदले, मूल्य चिरंतर है और यही संघ की ताकत है। ऐसी राय संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत ने नागरिकों को दी। समाज कचखाऊ राहून चालत नाही, समाज हा असा उभा करावा लागतो, काचावला वीर पुढे धसेना अशी स्थिती अर्जुनाची झाली। त्याच्यामुळे कृष्णाला रथाखाली उतरून चक्र हातात घेऊन भीष्मावर चालून जावं लागलं। ते अर्जुनाला जागवण्याकरता होतं, भीष्माला मारण्याकरता नव्हतं, त्यांची प्रतिज्ञा होती कृष्णाची। संघ म्हणतो की हिंदू समाज आपली जबाबदारी पार पाडण्याकरता समर्थ झाला पाहिजे। नेते समाज घडवत नाही, घडलेला समाज नेते आपले बाहेर देतो, समाजातून नेतृत्व घडतं। त्यामुळे समाज परिवर्तनातून सगळ्या गोष्टी येतात। त्याच्यामुळे संघ हा संघटन करेल, पण सगळ्या समाजाचं संघटन करेल। आणि संघटन करेल म्हणजे काय करेल, तर एखादी गोष्ट ही मला आव्हान आहे, एखादा अपमान होतो मला तो आव्हान केव्हा वाटतो, स्वाभिमान असेल तर आव्हान वाटतो, नाहीतर निमूटपणे मी अन्याय सहन करतो। त्या स्वाभिमानाकरता मला माझ्या स्वची ओळख असावी लागते। आपल्या देशामध्ये इतकी विविधता आहे, या सगळ्यांना जोडणारा स्व कोणता आहे, त्या स्वच्या पायावर सगळ्यांना निसंदिग्ध स्पष्ट होऊन उभं करावं लागेल, तेव्हा हे बळी येईल। संघटन म्हणजे संघ, विदर्भ साहित्य संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हा संघ शब्द फार जुना आहे, सांगितलं तथागतांपासून आहे असं नाही, त्याच्याही पूर्वी आहे। संघच्छध्वं संवदध्वं संभो मनांसी या लता देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते। संघभावानी वागायचं का, कारण असं वागूनच देवानी काही काही म्हणजे त्याच्याही पलीकडे पूर्वीची परंपरा ते सांगते। आणि त्यामध्ये समाजाच्या भिन्न रीती भाती, खानपान रीतिरिवाज, भिन्न पंथ संप्रदाय, भिन्न भाषा प्रांत हे आड येत नाही। कारण पुढच्या रुचेत असं आहे, समानो मंत्र समिती समानी समानम मनसह चित्तमेषाम। विनोबाई याच्यावर टिप्पणी करतात, ते म्हणतात ऋग्वेद कारणा माणसांच्या मनाचं प्रकृतीचं मानसशास्त्राचं खूप ज्ञान होतं, याचा पुरावा या याच्यात आहे। सगळीकडे सम शब्द वापरला, समानो मंत्र समिती समानी समानम मन, पण चित्त हा शब्द आल्यावर सम शब्द नाही आहे, सहचित्त आहे। कारण मनुष्य हा प्राणी असा आहे की प्रत्येकाचं विश्व वेगळं असतं, एकाच विश्वात राहू नये, प्रत्येकाचा आपलं एक विश्व असतं, प्रत्येकाचा आपला एक विचार असतो, प्रत्येकाचं आपलं मत असतं, आवडनिवड असते, त्याप्रमाणे तो स्वतःला ठेवतो। त्यांच्या मनामध्ये चित्तामध्ये समानता आणणं शक्य नाही, किंबहुना त्यांच्या चित्तामध्ये विविधता असणं हे प्रकृतीचं सौंदर्य आहे। म्हणून ऋग्वेदकारांनी समशब्द न वापरता सहचित्त वापरला। हे सगळं असून सुद्धा हे सगळे एकत्र राहतील सहभावना, ही सहभावना सगळ्या समाजात उत्पन्न करायची, तो समाज सगळा विचार करेल। देशापुढे आव्हान पुष्कळ आहे, ती सगळी स्वीकारली पाहिजे। हा विचार करून संघ सुरू झाला आणि आता 100 वर्ष पूर्ण होतील 25 मध्ये। या 100 वर्षाचा अनुभव जो संघाचा आहे, एकतर संघाला सगळ्या समाजाला संघटित करायचं असल्यामुळे विरोध होतो, असं होतं तसं होतं, ही काही आव्हानं नाही, ही एक स्थिती आहे ज्याच्यातून आम्हाला जावं लागतं। उपेक्षेची एक स्थिती होती, पार केली।
विरोधाची स्थिती होती ती जवळजवळ पार झाली आहे. अनुकूलतेची स्थिती आहे त्याच्यातही सुखरूप पार व्हायचा आहे आणि सगळ्यांनाच जोड आहे. कालचे विरोधक सुद्धा हे संघाचे झाले पाहिजे. ते सगळे लोक संघाच्या शाखेतच येतील असं नाही आहे. परंतु मूळ संघ काय आहे? प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन, स्वचं पक्क आणि स्पष्ट भान, आपल्या राष्ट्राविषयी स्पष्ट कल्पना आणि जीवनामध्ये देशाकरता जगण्या मरण्याचा निश्चय, हे वातावरण समाजात असलं पाहिजे. प्रत्येक माणूस तसाच होईल असं नाही आहे. परंतु समाज हा फॅशनमध्ये चालतो, त्यामुळे समाजातले ज्यांच्या मागे समाज जातो त्या लोकांचं व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चरित्र हे असं असलं पाहिजे. वीकेबी न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ विदेही चव्हाण की रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.